मैच इथे झालेली आहे सुरुवात। पहिलाच बॉल जिंटल पुश या ठिकाणी पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने। सुरुवात तर अगदी चांगली झाली आहे। धाव संख्या आपण पाहतोय फलकावरती आता झालेली आहे एक। अतिशय दिमाखामध्ये आपण उद्घाटन सोहळा संपन्न होताना पाहिला आणि त्यानंतर या सुंदरशा स्पर्धेला आता झालेली आहे सुरुवात। अगदी चांगला बॉल ऑफ स्टंप वरती पिचिंग केलं होतं। किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय। षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता सज्ज झालाय गोलंदाज। इथे मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळले। स्क्वेअर लेगच्या दिशेला येतोय पहिला चौकार कणकणीत चार। पुन्हा एकदा मी विनंती करतोय दोन्ही संघांच्या बाराव्या खेळाडूंना की प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय। आयुष वर्तक षटक क्रमांक पहिला हाताळताना आपण पाहतोय अगदी चांगला फटका नेत्र दीपक पाहायला मिळाला। चार धावा बघा ज्या पद्धतीने चेंडू आयुषने हाताळला होता त्या चेंडूला पाहिलं त्यानंतर खेळून देखील काढलं चार रन मिळवल्या। पुढील बॉलवरती पुनरागमन करताना आयुष वर्तक दिसतोय। यावेळेला मात्र पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न बॅटवरती योग्य पद्धतीने आला नाही परंतु अगदी वेगाने लेग बाईसच्या माध्यमातून आपण पाहतो एक रन इथे पाहायला मिळाली आहे आणि या एका धावेने झालेली आहे पहिल्या षटकाची समाप्ती। पहिल्या षटकांचा खेळ झाला। पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे सहा धावा। आयुष वर्तकने आपण पाहिलं तर पहिलं षटक अगदी चांगल्या पद्धतीने हाताळलं। त्यानंतर आपण पाहिलं पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती सहा धावा। षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज। गोलंदाजी मार्क वरती हर्ष। षटक क्रमांक पहिला आपण पाहिला स्पिन गोलंदाज आयुषला आपण पाहिलं त्यानंतर वेगवान गोलंदाजाला आणलं जात आहे गोलंदाजी करण्याकरिता। षटकातील पहिलाच बॉल अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला होता परंतु खूपच बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळालाय। पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय व्हाईटचा इशारा देखील आला आणि या व्हाईट बॉलने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती सात। अगदी चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते। अतिशय सुंदर असं देखणं आयोजन आणि नियोजन नरवीर चिमाजी अप्पा वसईच्या मैदानावरती ही भव्य दिव्य अशी स्पर्धा पाहायला मिळते। वाडवळ प्रीमियर लीग
2024 चा हा थरार आपल्याला अनुभवायला मिळतो. दिवस पहिला ते मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, तितकाच चांगला बॉल होता. या चेंडूचा टप्पा आपण पाहिला, योग्य पद्धतीने हा टप्पा हाताळला गेला. स्विंग देखील त्या चेंडूला चांगल्या प्रकारे होता. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टी टेनचा हा फॉर्मॅट, तीन षटक जी आहेत ही पॉवर प्लेची आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दुसरं षटक पॉवर प्लेचं आपण पाहतोय. अगदी चांगली गोलंदाजी इथे निश्चितपणे आतापर्यंत पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. अगदी चांगली गोलंदाजी आहे. बघा, शॉर्ट फॉर्मॅट आहे आणि शॉर्ट फॉर्मॅट मध्ये फलंदाजा करता देखील महत्व असतं, कारण की जास्तीत जास्त धावा आपल्या संघाकरता बनवणं, त्याचबरोबर गोलंदाजा करता देखील ते महत्व असतं की जास्तीत जास्त मोठे फटके येऊ नयेत, आणि तेच प्रयत्न यावेळेला आपण पाहतोय. इथे यावेळेला मात्र चिप शॉट खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चेंडू पर्यंत पोहोचले नाहीत, परंतु चेंडूला अडवलं देखील. एक धाव तिथे पाहायला मिळते. इथे मात्र चांगला बॉल आणि डॉट बॉल इथे निश्चितपणे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय तीन फिल्डर हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे प्लेयर्स नव्याने ग्राउंड वरती येत आहेत, प्लीज बाउंड्री लाईनच्या बाहेरून या, जेणेकरून फिल्डरला कुठलाही त्रास होणार नाही. धाव संख्या चाललेली आहे धाव फलकावरती 9. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. अगदी चांगली ओव्हर इथे पाहायला मिळाली आहे. षटकाची देखील झालेली आहे समाप्ती. दोन षटकांचा खेळ झाला. दोन षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 9. षटक क्रमांक तिसरा घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर आयुष. आयुष वर्तक गोलंदाजी मार्कवरती येतोय. इथे मात्र पहिलाच बॉल आपण पाहिला, खूपच ऑपस्टमच्या बाहेर गेलाय. पंच मात्र वाईड म्हणतायत आणि वाईड बॉलने धाव संख्या आपण पाहू शकलात तर झालेली आहे धाव फलकावरती 10. आजच्या दिवसात आपण पाहिलंय तर 12 संघांना प्राधान्य दिलं गेलेलं आहे. 6 मॅचेस आहेत आणि त्या देखील आपल्या योग्य टाइम मॅनेजमेंट नुसार हे पूर्ण करायचे आहेत. तेव्हा प्रत्येक संघाची देखील ही तितकी जबाबदारीची गोष्ट असेल की जी दिली गेलेली वेळ आहे ती आपण पाळणं हे खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा जे प्लेयर्स येतात नव्याने ग्राउंड वरती, प्लीज बाउंड्री लाईनच्या बाहेरून या. डिसिप्लिन शिस्त पाळणं हे खूप गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. आयुष पुन्हा एकदा षटकातील पुढील बॉल घेऊन तयार. यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने पूल केला. चेंडू येतोय सर सीमा पार, चौकार 4 धावांकरिता. या चौकाराच्या मदतीने धाव संख्या आपण पाहू शकलात तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 15.
अकूट टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र चांगल्या प्रकारे ओळखलं आणि खेळलं देखील। काय चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड आयुषचं इथे पाहायला मिळालं। अगदी योग्य पद्धतीने स्टंप वरती चेंडू हिट देखील केला, परंतु फलंदाज आपल्या क्रीज मध्ये चांगल्या प्रकारे पोहोचले होते। आणि यावेळेला मात्र आपण पाहिलं तर चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये आयुषचं पाहायला मिळालंय। ते मात्र बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा चेंडूला खेळलं, एक रन तिथे पाहायला मिळाली। आणि या एका धावीच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे, 16 धावा, 16 रन्स ऑन दी बोर्ड। अगदी चांगला बॉल, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, कारण की फलंदाज जाणून आहे, त्याने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली की कव्हरचं क्षेत्र कुठेतरी रिकाम आहे आणि त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न। परंतु यावेळेला मात्र चांगला बॉल, त्याचा मात्र चांगल्या पद्धतीने समाचार घेतलाय, चेंडू गेलाय सीमा रेषाच्या बाहेर, चौकार 4, अगदी चांगला फटका। तीन षटकांचा खेळ झालाय, तीन षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 20। अजूनही सलामीची जोडी आपण पाहतोय, अगदी चांगल्या पद्धतीने धावा जमवत असताना आपल्या संघाकरिता दिसत आहेत। यावेळेला मात्र सर ऑफ स्टंप वरती मारा केलाय आणि आपण पाहिलं तर क्लीन बोल्डच्या माध्यमातून गेली आहे पहिली विकेट। पहिली विकेट इथे जाताना पाहायला मिळाली, काय चांगला बॉल इथे पाहायला मिळाला, सर स्टंपचा वेध घेऊन जाणारा आपण चेंडू पाहिला, ब्लेड ऑन करण्याचा प्रयत्न होता परंतु तो सबशेल फेल ठरला, वर्चस्व गोलंदाजाचं पाहायला मिळालं। पहिला गडी गार धुवून तंबूच्या आसऱ्याला परतलेला आहे। हर्ष पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार। पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर गेलेला हा चेंडू पाहायला मिळतोय, वाईटचे संकेत पंचांकडनं,
पाहायला मिळाल्यात आणि या वाईट बॉलने आपण पाहिलं तर धाव संख्या देखील हळूहळू पुढे जाताना पाहायला मिळते. सकाळच्या सत्रातील ही पहिली लढत आपण पाहतोय मैदान क्रमांक एक वर एसके वसई विरुद्ध माहिंबी अशा या दोन संघांमध्ये हे बॅटल आपल्याला पाहायला मिळते. 12 संघ आजच्या दिवसामध्ये आमंत्रित केले गेलेले आहेत. 6 मॅचेस ह्या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डाऊन द लेग असा मारा केला गेलाय आणि पंच देखील म्हणतायत की खराब चेंडू आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल प्लेट ऑन केलं या चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये थोडस लेझीनेस पाहायला मिळाला आणि त्याचाच फायदा दोन्ही बॅटर्सनी अगदी योग्य पद्धतीने उचललाय. दोन धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात आणि या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धावफलकावर 24. ते मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल पंचांकडे यावेळेला आपण पाहिला तर दाद देखील मागितली गेली आणि विथ द बॅट ही रन आपण जरूर पाहिली आहे. जे जे नवीन संघ इथे उपस्थित झालेले असतील त्यांनी प्लीज इथे येऊन रिपोर्टिंग करायचं आयोजकांशी आणि आपले टीमचे टी शर्ट जे आहेत ते घेऊन जायचे आहेत. इथे मात्र आपण पाहिलं तर बॅकफुटला गेले चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय. एक धाव पाहायला मिळाली आहे आणि या एका धावीच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 26. पुन्हा एकदा चांगला बॉल खुलवे टप्प्यात टाकलेला हा चेंडू त्या चेंडूला मात्र खेळून काढलाय. लॉंग ऑनच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं. एक रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 27. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळलाय चेंडू गेला थर्ड मॅनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाजांनी आपण पाहिलं तर दोन धावा या परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 29. 29 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चार षटकांचा खेळ पूर्ण झाला. चार षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 29. चार षटकांचा खेळ झाला. चार षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 29. षटक क्रमांक 5 घेऊन येतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. मानस वर्तक आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती. चार षटक आपण पाहिली 29 धावा अगदी योग्य पद्धतीने फलकावरती झालेल्या आहेत. अजूनही 6 ओव्हर्सचा खेळ या सत्रामधील बाकी आहे. फर्स्ट स्लिप आपण पाहतोय तैनात केला गेलेला आहे. त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटला देखील आपण पाहतोय. कव्हरला देखील आपण शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑफला आपण पाहतोय. लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षक हे बाहेर आहेत. तिथे आपण पाहिलं अखूट टप्प्याचा चेंडू होता.
फलंदाजा करता नामी संधी होती, परंतु चेंडू थोड़ा सा खाली राहिला त्यामुळे बैट आणि बॉलचं कनेक्शन हवं तसं झालं नाहीये। निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला। इथे मात्र बॅकफूटला गेले, चांगल्या पद्धतीने कव्हरच्या दिशेला खेळून काढलं। सेन्सिबल क्रिकेट जे आहे ते इथे पाहायला मिळते। या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 30। वासळी आणि बोर्डी यातील लढत यानंतरची असणार आहे, तेव्हा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मैदान क्रमांक 1 वरती यायचं आहे। या षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला पुन्हा एकदा खेळलाय, बॉटम एंडचा केलेला योग्य वापर, एक रन पूर्ण केले चपळाही त्याने, मात्र दुसरी धाव आपण पाहू शकलात। बघा प्रेझेन्स ऑफ माइंड हे खूप महत्वाचं असतं, जे मात्र आपण पाहिलं तर फलंदाजाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं। फिल्डरने थोडस लेझीनेस केलं आणि त्याचंच रूपांतरण सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होत असताना आपण पाहतोय। धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 32, 32 धावा। तीन चेंडू झालेले आहेत षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मानस वर्तक तयार। पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळले, डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय। एका धावेने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 33। षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन मानस वर्तक तयार। यावेळेला मात्र बॅटच्या लिडिंग एज गल्लीचा क्षेत्ररक्षक पुढे फ्रेम मध्ये आला होता, चेंडू पर्यंत पोहोचला देखील होते, परंतु यावेळेला आपण पाहिलं शेवटच्या क्षणाला चेंडूवरची जी नजर आहे ती हटवली गेली आणि त्याचंच रूपांतरण आपण पाहिलं तर एका धावेमध्ये होताना पाहायला मिळाले। आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 34। यावेळेला मात्र अखुट टप्प्याचा बॉल, काय चांगलं टायमिंग साध्य केलंय, अप्रतिम फटका, षटकार 6 धावा। बघा फलंदाजाचा कॅच सोडला त्यानंतर त्याचा आत्मविश्वास आपण पाहिला द्विगुणित होताना, अगदी चांगल्या प्रकारे टायमिंग इथे साध्य केलं। 5 षटकांचा खेळ झाला, 5 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 40। पुन्हा एकदा अखुट टप्प्याचा बॉल, नवीन षटक हाताळण्याकरता सज्ज झालेले आहेत गोलंदाज मेघ राऊत। आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय चांगला फटका सजवलाय मैदानी लगत, चौकार 4 धावा। षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा मेघ घेऊन येतोय, बॅकफूटला गेलेले आहेत बॅटर, चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलंय, क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत, त्यावेळेला आपण पाहू शकलात। पुन्हा एकदा 2 धावा। या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 46।
या वेळेला आपण पाहिलं तर व्हाईट बॉल पाहायला मिळालेला आहे आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 47. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक धाव जी आहे ती पाहायला मिळाली आहे आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झाली आहे 48. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉमिसिंग नव्हते त्या फटक्यामध्ये फलंदाज, कुठल्याही प्रकारची धाव इथे मिळाली नाही. चेंडूंचा विचार केला तर या षटकातील चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 4. पुन्हा एकदा चांगला बॉल अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळलाय, लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, फील्ड होईल थ्रो होईल तिथपर्यंत मात्र आपण पाहतोय दोन धावा अगदी चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्या गेलेल्या आहेत आणि या दोन धावांनी धावसंख्या आपण पाहिली तर झालेली आहे धाव फलकावरती 50. मंडळाचे जुने जाणते कार्यकर्ते सन्माननीय आदरणीय अशी जगदीश गरज साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. शब्द सुमनांनी जगदीश गरज साहेबांचं हार्दिक स्वागत. विकेटचं पतन इथे होताना पाहायला मिळालं, षटकाची देखील आपण पाहिलं तर 5 षटकांचा 6 षटकांचा खेळ झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 30. सहा षटकांचा खेळ झालाय, 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 50. नवीन फलंदाज नवीन बॅटर आता दाखल होतोय. सुहास मात्रे नव्याने आता दाखल झालेले आहेत. रनआउटच्या माध्यमातून आपण पाहिलं विकेट जाताना 6 षटकांचा खेळ झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 50. सुरू असलेली लढत आपण पाहतोय एसके वसई विरुद्ध माहीम बी. षटक क्रमांक 7 घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती अमित. ते मात्र पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कारण की फलंदाज आता जाणून आहे शेवटची षटक आहेत आणि या शेवटच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्यात, एक चांगलं टार्गेट सेट करावं, कारण की या लीग मध्ये राहायचं आहे तर तुम्हाला चांगला खेळ करणं हे अनिवार्य आहे, चांगल्या धावा जमवणं करणे गरजेचं आहे आणि संघाला विजय मिळवून देणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. यावेळेला मात्र काही चांगल्या पद्धतीने पिक केलं, या लेंथला लॉंग ऑनच्या दिशेला चेंडूला खेळलं गेलंय, चेंडू गेलाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार 4 धावा. सुहासच्या बॅटमन अगदी चांगला फटका इथे आला गेलाय.
पाहूया षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे येत आहे, चेंडू खाली परंतु पोहोचू शकले नाहीत. मग ज्या वेळेला चेंडू हवेमध्ये जातो दोन क्षेत्ररक्षक ज्या वेळेला झेल करता येतात त्यावेळेला कॉलिंग इट्स माइंड हे शब्द उच्चारणं हे तितकं गरजेचं असतं, परंतु ते यावेळेला झालं नाही. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले, लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातो. एकदा इथे पाहिलं माहितीये, एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 57, 57 रन्स ऑन द बोर्ड. आतापर्यंत चार चेंडू झालेले आहेत या षटकातील. पहिला चेंडू आपण डॉटच्या स्वरूपात पाहिला, त्यानंतर चौकार, त्यानंतर दोन धाव आणि त्यानंतर एक धाव. इथे मात्र अगदी चांगला बॉल, इथून मात्र बॉल डॉट करून फलंदाजाला चालणार नाही, कारण की धावा प्रत्येक बॉल वरती जमवणं हे आता खूप गरजेचं आहे, कारण की शेवटची काही षटक जी आहेत ती बाकी आहेत. सातवं षटक हे सुरू आहे, चेंडू झालेले आहेत या षटकातील पाच. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन अमित तयार. यावेळेला मात्र बॅटची एज घेऊन चेंडू आपण पाहिलं तडमॅनच्या क्षेत्रामध्ये जातो. क्षेत्ररक्षक धावा अगदी योग्य पद्धतीने पूर्ण केल्यात आणि या दोन धावांच्या मदतीने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 59. सात षटकांचा खेळ झाला, सात षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलका क्रमांक 8 हाताळण्या करता सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती रुणाल पाटील. आता दोन्ही फलंदाजांना चांगल्या पद्धतीने धावा जमवणं गरजेचं आहे. 59 धावा या सद्यस्थितीला आपण पाहतो. धाव फलकावरती झालेला, कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळला अगदी चांगल्या पद्धतीने, क्लॅश शॉट, चौकार, 4 धावा. अगदी चांगल्या पद्धतीने टायमिंग इथे साध्य केलं चौकाराच्या सहाय्याने. धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 63. प्रफुलचा झेल सोडला आणि त्यानंतर प्रफुल दमदार फलंदाजी करताना दिसतोय आपल्या संघाकरिता. बघा ज्या वेळेला एखाद्या बॅटरला तुम्ही जीवदान देता त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याचं रूपांतरण एका मोठ्या खेळमध्ये होतं आणि तेच यावेळेला प्रफुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे पिक केलं या लेंथला, लॉंग ऑफच्या दिशेला चेंडूला खेळलाय. एक धाव, दुसऱ्याचा प्रयत्न देखील तिथे होईल परंतु नाही, एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय आणि धाव संख्या आपण पाहू शकला तर आता झाली आहे धाव फलकावर 64. धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत, चेंडू झालेले दोन. सुहास मात्र आता स्ट्रायकिंग एंड वरती येत आहेत. आता सुहास यांच्या मनामध्ये काय असेल, कशा पद्धतीने खेळावं, कारण की शेवटची काही षटक आहेत आणि त्या षटकांमध्ये संघाला अपेक्षा असाव्यात की जास्तीत जास्त धावा याव्यात त्या शेवटच्या ओव्हर्स मध्ये. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळलं, एकदा घेतलं दुसऱ्याचा प्रयत्न, चांगली अशी फेकी. यावेळेस आपण पाहिलं तर कलेक्शन अगदी योग्य होत आणि यावेळेस आपण पाहतोय रन आउटच्या माध्यमातून सुहास मात्रेला डगआउटच्या दिशेला जावं लागेल.
नवीन फलंदाज दीपेश पाटील नव्याने दाखल झालेले आहेत क्रीज वरती। 65 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावरती। अगदी चांगल्या पद्धतीने धावा सध्या तरी आपण पाहतोय जमत असताना, परंतु विकेट्सची पडझड जी आहे ती आपण आपल्याला पाहायला मिळतीय। पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळलं, ऑफसाईडला क्षेत्ररक्षक तिथे येतोय। एक रन पाहायला इथे जरूर मिळाली आणि एका धावेच्या मदतीने धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 66। रुणाल पाटील पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आतापर्यंत रुणालने केली आहे या ओव्हर मध्ये। पाहूया षटकातील पुढील बॉल, पुन्हा एकदा रुणाल घेऊन तयार। अगदी चांगला चेंडू, अचंबित करणारा असा चेंडू होता, हलकासा बाउन्स त्या चेंडूवरती जरूर पाहायला मिळालाय आणि कला कौशल्य गोलंदाजाचं देखील इथे पाहायला मिळालं। धाव संख्या आपण पाहतोय अजूनही स्थिरावली आहे फलकावरती 66। यावेळेस मात्र बॅकफुटला गेले बॅटर, चांगल्या प्रकारे ऑफसाईडला चेंडूला खेळले। एकच धाव इथे पाहायला मिळाली आणि या एका धावीने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती। 8 षटकांचा खेळ झाला, 8 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती माहीम बी या संघाची झालेली आहे 67। आता या सत्रातील उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे, या 2 षटकांमध्ये काय होईल बोर्डी संघाचा कर्णधार आणि वासळी संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस करण्याकरिता इथे या, त्याचबरोबर मताने ए आणि केवे बी दोन्ही संघाच्या कर्णधारांना देखील विनंती असेल की टॉस साठी इथे यायचंय। षटक क्रमांक 9, षटक क्रमांक 9 घेऊन येतोय गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती अमित। यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल, टोक क्रशिंग येरकर, त्याचा उत्तर नव्हतं फलंदाजाकडे, सर यष्ट्यांचा वेग घेऊन जाणारा चेंडू क्लीन बोल्ड। अगदी चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला अमितने। धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 67। मैदान क्रमांक 1 वर यानंतरची लढत असणार आहे वासळी विरुद्ध बोर्डी, दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे टॉस साठी यायचंय। त्याचबरोबर मैदान क्रमांक 2 वरील लढत असणारे मताने अ विरुद्ध केव्हा ब या संघाच्या कर्णधारांना देखील विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी त्वरित तिथे यायचंय। काय चांगला बॉल होता, त्याचं उत्तर फलंदाजाकडे नव्हतं, सर्व यष्ट्यांचा वेध घेऊन जाणारा हा चेंडू इथे पाहायला मिळाला। धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 67। पहिल्याच बॉल वरती इथे मात्र विकेट मिळवली आहे नवीन फलंदाज नवीन बॅटर।
मानस पाटील नव्याने आता दाखल झालेले आहेत क्रीजवर. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल, अगदी चांगला टप्पा आहे. गुडलेन स्पॉट वरती हा चेंडू पिच केला होता, त्यानंतर थोडीशी मुवमेंट या चेंडूची पाहायला मिळाली. विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षण जर आपण पाहतोय, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं देखील गेलेलं आहे. बॅकवर्ड पॉइंटला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. शॉर्ट थर्डमॅनला, शॉर्ट फाईन लेगला, थर्टीआर्ड सर्कलच्या आतमध्ये, त्यानंतर स्क्वेअर लेग डीप मध्ये. मिड विकेटला आपण पाहतोय, त्यानंतर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक हे थर्टीआर सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगला बॉल बीट केला जातोय फलंदाजाला. आपल्या गोलंदाजीतील मात्र धमक इथे मात्र जरूर पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहू शकाल, गोलंदाजी मार्क वरती आहेत अमित राऊत. पहिले तीन चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही चेंडू हे निर्धाव स्वरूपामध्ये. षटकातील चौथा बॉल यावेळेला मात्र पिक केलाय या चेंडूला, चांगल्या प्रकारे खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली अशी फेकी देखील पाहायला मिळाली. या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 68. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर सलग दोन चेंडू निर्धाव, त्यानंतर एक रन ही चौथ्या चेंडूवरती पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चांगला बॉल, त्या बॉलला मात्र दिशा दिली आहे. अलॉंग द ग्राउंड चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, थ्रो करतायत. तत्पूर्वी मात्र आपण पाहिलं जीवाच्या आकांताने दोन्ही फलंदाज पळत सुटले आणि दोन धावा आपण पाहिला तर पूर्ण होताना. या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 70. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर जाणारा हा चेंडू आपण पाहिला. या व्हाइट बॉलने धावसंख्या आपण पाहतोय एक ने धावफलकावरती पुढे जाताना 71 धावा या झालेल्या आहेत धावफलकावर. वाह, काय जबरदस्त फटका, खणखणी, दर्जेदार, आउटस्टँडिंग षटकार 6 धावांसाठी. चला पुन्हा एकदा मी कॅप्टन्सना विनंती करतोय टॉस साठी यायचंय. वासळी संघाचा कर्णधार आणि बोर्डी संघाचा कर्णधार टॉस करण्याकरता यायचंय. वासळी संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत, त्याचबरोबर मथाणे ए आणि केवे बी. मथाणे आणि केवे बी संघाच्या कर्णधारांनी देखील यायचंय. इथे आपण पाहतोय रनआउटच्या माध्यमातून पुन्हा एकदा जाते अजून एक विकेट. इथे मात्र आपण पाहिलं रनआउटच्या माध्यमातून विकेट जात असताना धावसंख्येचा विचार आपण आता केला तर धावसंख्या सद्यस्थितीला झालेली आहे धावफलकावरती 77. पुन्हा एकदा टॉस करता मी विनंती करीन की सर्व संघाच्या कॅप्टन यायचंय. मैदान क्रमांक 1 वरती वासळी विरुद्ध बोर्डी अशी लढत आपण पाहणार आहोत आणि मैदान क्रमांक 2 वरती मथाणे ए आणि केळवे बी अशी लढत पाहणार आहोत. या चारही संघाच्या कर्णधारांना पुन्हा एकदा मी विनंती करतोय नाणेफेकीचा कौल करण्याकरता आपण इथे यायचंय.
बघा आजच्या दिवसाचं शेड्यूल हे खूप मोठं आहे, तेव्हा प्लीज विनंती आहे की प्रत्येक कर्णधाराने प्रत्येक संघाने योग्य त्या वेळेमध्ये मैदानावरती येणं, उपस्थिती आपली दर्शवणं हे खूप गरजेचं आहे. शेवटचं आणि अंतिम षटक या सत्रातील घेऊन आलेले आहेत गोलंदाज. आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती रुणाल, यावेळेला मात्र काय जबरदार 6 धावा. या षटकाराच्या सहाय्याने धाव संख्या आपण पाहतोय तर वेगाने आता झालेली आहे धाव फलकावर 83. आखूट टप्प्याचा बॉल होता, त्या बॉलला मात्र दिशा दिली, सॉफ्ट हँडने खेळून काढलं स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. एक रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 84. आता या शेवटच्या षटकातील उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत, त्या 3 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, चांगली अशी फेकी देखील झाली. इथे आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 85. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला फटका स्ट्रेटच्या दिशेने, वा कमालीचा फटका, अप्रतिम चौकार 4 धावा. या निर्णायक धावा आहेत या मॅच मधील असं मी नक्कीच म्हणेन. काय जबरदस्त अप्रतिम फटका या चौकाराच्या सहाय्याने धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 89. आता या सत्रातील आहे शेवटचा बॉल, या शेवटच्या बॉल वरती काय घडेल, किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष हे समोर ठेवलं जाईल. पुन्हा एकदा पिक केलं चांगल्या पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, क्षेत्ररक्षकाला देखील बीट केलं गेलंय, चेंडू गेलाय सरळ सीमा पार चौकार 4 धावांकरिता. 10 षटकांचा खेळ आपण पाहिला, 10 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झाली 93. 94 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलेलं आहे. चला वासोळी संघाचा कॅप्टन आणि बोर्डे टीमचा कॅप्टन, त्याचबरोबर मथाणे ए टीमचा कॅप्टन आणि केळवे बी टीमचा कॅप्टन टॉस साठी इथे यायचंय.
टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी इथे या चला मैदान क्रमांक एक वर आता सामन्याला सुरुवात होईल. सेकंड इनिंगला आता सुरुवात होईल. दहा षटक आपण पाहिले. दहा षटकानंतर 96 धावा या आपण धाव फलकावरती होताना पाहिल्या. 97 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग एसके वसई संघ कशा पद्धतीने त्या लक्ष्याचा पाठलाग करेल हे देखील आता पाहणं तितकंच गरजेचं आहे.
या मैदानावरती. आजच्या शेड्यूलमधील दोन मॅचेस ह्या बाकी आहेत. 10 षटक आपण पहिलं सत्र पाहिलं आणि पहिल्या सत्रामध्ये माहीम बी या संघाने काय जबरदस्त खेळी केली, चांगली धावसंख्या उभारली गेली. 10 षटकानंतर 96 धावा या धाव फलकावरती बनवल्या गेल्या. 97 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने होईल आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने दाखल झालेले आहेत एसके वसई या संघाकडनं. पंचांचा इशारा आता येतोय लेट्स प्लेचा. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. स्ट्रायकिंग एंड वरती आहेत ऋग्वेद, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत मृदुल. षटक क्रमांक पहिलं घेऊन तयार गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. प्रफुल पाटील बॅटिंग करताना काय जबरदस्त कामगिरी प्रफुलने केली. आता गोलंदाजी देखील तशीच करावी लागेल कारण की या लीग फॉर्मॅट मध्ये आपण पाहतोय प्रत्येक मॅच ही प्रत्येक संघाकरिता खूप महत्वाची आहे. वाढवा प्रीमियर लीग 2024 वर्ष 11 अतिशय सुंदर आणि दैदिप्यमान क्रिकेटचा हा रणसंग्राम. नरवीर चिमाजी आप्पा वसईचे या भव्य दिव्य मैदानावरती अनुभवायला मिळते. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा आणि सुरुवात होतीये दुसऱ्या सत्राला. पहिला बॉल घेऊन प्रफुल्ल पाटील तयार. लास्ट बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता तितकाच चांगला बॉल. इथून आता मात्र फलंदाजी जशी चांगल्या पद्धतीने माहीम बी या संघाने केली होती गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल कारण की समोरचा संघ एसके वसई हा देखील कमी नाही आहे कारण की एसके वसई या संघाकडे देखील मोठं असं बॅटिंग लाईनअप आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय हा चेंडू. पॉवर प्लेचं षटक आहे. पहिली तीन षटक ही पॉवर प्लेची असतील आणि त्यातील हे पहिलं षटक आपण पाहतोय. चला मथाणे अ संघाचा कर्णधार टॉस करण्याकरता यायचंय. केळवे टीमचा कॅप्टन इथे आलेला आहे. यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने खेळले. कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. कुठलीही चुकी केली नाहीये क्षेत्ररक्षकाने. अगदी चांगला असा झेल इथे टिपलाय दीपेश. काय अप्रतिम चेंडूवरती लक्ष ठेवलं आणि पहिलं विकेट 0 या धावसंख्येवर. अमित पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. चला टॉस करून घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. मैदान क्रमांक 2 वरील लढत असणार आहे मथाणे ए विरुद्ध केळवे बी. काय जबरदस्त झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय. ही देखील एक मोठं नाव आहे वसई तालुक्यातील. आयुष वर्तक मुंबई अंडर 19 करता खेळलेला हा गुणवान खेळाडू.
पुन्हा एकदा चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. प्रफुल्ल आतापर्यंत चेंडू आपण पाहिले या षटकातील झालेले आहेत चार. पहिला चेंडू डॉट, दुसरा देखील डॉट, तिसऱ्या बॉल वरती विकेट. चार चेंडू हे आतापर्यंत निर्धाव टाकलेले आहेत, एक विकेट देखील मिळवलेली आहे. काय चांगली गोलंदाजी प्रफुल्लने, योग्य टप्पा निवडला या ओव्हर मध्ये निश्चितपणे असं म्हणावं लागेल. षटकातील पाचवा चेंडू पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेला जातोय. थोडीशी चुकी इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडनं झाली आहे. यावेळेला आपण पाहतोय तर सुरुवात झाली आहे SKCC वसई या संघाची एक या धावेने. पाच चेंडू झालेले आहेत षटकातील, धाव संख्या आपण पाहतोय तर एक गडी बाद एक अशी स्थिती ही धाव फलकावरती पाहायला मिळते आहे. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन प्रफुल्ल पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. डाऊन द लेक असा मारा गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय आणि या व्हाईट बॉलने धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे SKCC वसई या संघाची धाव फलकावरती दोन. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा प्रफुल्ल घेऊन तयार गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा चांगला बॉल आणि या डॉट बॉलने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर SKCC वसई या संघाची धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे एक गडी बाद दोन. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित क्रिकेट स्पर्धा 2024 आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आपण पाहतायत आणि पहिल्या दिवसातील मैदान क्रमांक एक वरती रंगत असणारी ही लढत आपण पाहतोय SKCC वसई विरुद्ध माहिंबी. पहिली 10 षटकं आपण पाहिली माहिंबी संघ बॅटिंग करताना 96 धावा या जमवल्या होत्या धाव फलकावरती. 97 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करीत असताना सध्या तरी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये बॅकफूट वरती SKCC वसई या संघ पाहायला मिळतोय. एक गडी बाद झालेला आहे, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती दोन. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय, गोलंदाज सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्कवर. निहाल सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र बॅकफुटला पुन्हा एकदा आपण पाहतोय आयुषवर्धकच्या बॅटमन येतोय खणखणीत फटका अप्रतिम चौकार. जबरदस्त प्रॉपर टायमिंग
आता है जबरदस्त फटका आयुषच्या बॅटमनने पाहायला मिळालाय. चौकाराच्या सहाय्याने धाव संख्या एसकेसीसी वसई संघाची झालेली आहे सहा. पुन्हा एकदा ऑन द राइज डिलिव्हरी इथे गोलंदाज निहालच्या माध्यमातून पाहायला मिळते. तीन चेंडू झालेले आहेत या षटकातील. आतापर्यंत चार धावा निहालने मोजलेल्या आहेत. या अगोदरचं षटक आपण पाहिलं काय जबरदस्त कमालीची गोलंदाजी अगोदरच्या षटकामध्ये प्रफुल्लच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. चार चेंडू झालेले आहेत. धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे सहा. आता चेंडूंचा खेळ आपण पाहिला तर इक्वेशन कडे लक्ष दिलं तर 50 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 88 धावा अजूनही एसकेसीसी वसई या संघाला बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला आयुष गेले. चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळले. पुन्हा एकदा बॅकफुटला आयुष गेले. चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळले. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू गेला. एक रन तिथे पाहायला मिळाली आहे आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 8. धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या धाव फलकावरती चौऱ्याण्णवच टार्गेट आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला धाव फलकावरती धाव संख्या झालेली आहे. नऊ धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती. आयुष आपण पाहतोय 8 चेंडू आयुषने खेळलेले आहेत. 8 धावांवरती नाबाद आयुष पाहायला मिळतोय. 48 चेंडू बाकी आहेत आणि 48 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता अजूनही 85 धावांची आवश्यकता आहे. पॉवर प्लेचं शेवटचं षटक प्रफुल पुन्हा एकदा घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा चांगला बॉल. त्या चेंडूला मात्र आयुषने अगदी योग्य पद्धतीने चांगलं फुटवर्क देखील पाहायला मिळालं. चेंडूवरती असलेली नजर, बॉटम हँडचा केलेला परिपूर्ण वापर आणि एक रन इथे पाहायला मिळते. चांगलं शॉट सिलेक्शन देखील पाहायला मिळालं. बघा ज्या पद्धतीने गोलंदाज गोलंदाजी करतात त्या चेंडूला ओळखणं, त्यानंतर योग्य त्या दिशेला खेळणं हे आयुषच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालंय. धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे एसकेसीसी वसई या संघाची धाव फलकावरती 10. मृदुल येतो स्टॅकिंग एंड वरती. पाहूया प्रफुल पुन्हा एकदा षटकातील दुसरा चेंडू घेऊन तयार मृदुल साठी. अगदी चांगला बॉल त्याला हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. मिडविकेटच्या दिशेला आपण पाहिलं एक रन पाहायला मिळते. बघा स्ट्राईक रोटेट होणं हे खूप गरजेचं आहे कारण की ज्या वेळेला उजवा आणि डावखुरा फलंदाज फलंदाजी करीत असतो त्यावेळेला स्ट्राईक रोटेट करणं हे खूप गरजेचं असतं जेणेकरून गोलंदाजाला कुठेतरी गोलंदाजी करताना अडथळा निर्माण होऊ शकतो ज्यावेळेला स्ट्राईक रोटेट होते. चेंडू जर आपण पाहतो तर चेंडू झालेले आहेत आतापर्यंत 2. षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन तयार
प्रफुल, पुन्हा एकदा चांगला बॉल, बघा फलंदाजी करताना देखील प्रफुल्लने चांगली कमालीची फलंदाजी केली होती आणि गोलंदाजीमध्ये देखील चमक जी आहे ती प्रफुल्लच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. या अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं फक्त दोन धावा प्रफुल्लने मोजल्या होत्या आणि या षटकामध्ये देखील आपण पाहतोय तीन चेंडू आतापर्यंत प्रफुल्लने हाताळले गेलेले आहेत, दोन धावा या षटकामध्ये अजूनपर्यंत प्रफुल्लने मोजले आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल खोलवर टप्प्यात, यॉर्कर लेन तिथे वापरली गेली, थोडस खराब क्षेत्ररक्षण, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू जातोय सर सी मापार, चौकार, चार धावा. अगदी चांगला फटका आयुषच्या बॅटमन आलाय या चौकाराच्या सहाय्याने. आपण पाहतोय धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 15. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल, थोडासा स्विंग देखील पाहायला मिळाला, आयुषने मात्र त्या चेंडूला ओळखलं, सॉफ्ट हँडने खेळून काढलं, एक रनने धाव संख्या आपण पाहतोय SKCC वसई या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 16. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन तयार प्रफुल्ल. बघा प्रफुल्लची खासियत या ओव्हरमध्ये, इनफॅक्ट या स्पेलमध्ये देखील पाहायला मिळाली, ज्या प्रकारच्या लेंथवरती गोलंदाजी करतायत आणि क्षेत्ररक्षण देखील तशाच पद्धतीचं सजवलं गेलंय. षटकातील शेवटचा बॉल, धीम्या गतीचा चेंडू, ऑफ स्टंप वरती मारा, मात्र खूपच बाहेर जाताना चेंडू पाहायला मिळालाय. वाईटने आपण पाहतोय धाव संख्येमध्ये होतोय बदल, धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 17. आता चेंडूंचा खेळ आपण पाहतोय तर बाकी आहे अजूनही 43 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 77 धावा बनवायच्या आहेत. इथून मात्र जिथे सिंगल आणि डबल वरती भर दिला जातोय तर कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये धावा SKCC वसई या संघाला बनवावे लागतील. ते मात्र चांगला बॉल पॅडला ब्रश करून जाणारा पाहायला मिळालाय. पंचांच्या माध्यमातून इशारा देखील आला लेग बाईजचा आणि या लेग बाईजने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. तीन षटकांचा खेळ झाला, तीन षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे SKCC वसई या संघाची धाव फलकावर 1:18. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित आपण पाहतोय वाडवळ प्रीमियर लीग 2024 पर्व 11. चला फिल्डिंग करणाऱ्या टीमला थोडीशी मी ताकद देईन आयोजकांच्या वतीने, फास्ट करा खेळायला, कारण की आजच्या दिवसामध्ये आपल्याला अजूनही या मैदानावरती दोन मॅचेस खेळवायचे आहेत. थोडस उशिराने आजचा पहिला दिवस उद्घाटनीय दिवस असल्या कारणाने आपण उशिराने सुरुवात करीत आहोत, तेव्हा स्पर्धेचं महत्व जाणून प्रत्येकांना मात्र वेळ जी आहे ती पाळणं खूप गरजेचं आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय तर हाताळण्याकरता सज्ज होतोय 14 विराज येतोय गोलंदाजी मार्क वरती. आता 42 चेंडू बाकी आहेत आणि 42 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत धावा 76. धाव संख्या धाव फलकावरती SKCC वसई या संघाची झालेली आहे 18. मृदुल आणि आयुष अशी जोडी आपण पाहतोय. आता या दोन्ही फलंदाजांना एक भागीदारी बनवणं गरजेचं आहे, क्रीज वरती उभं राहणं गरजेचं आहे, कारण की दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे.
इतिहासामध्ये खूप काही तुमच्या नावे लिहिले गेलेलं आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये तुम्हाला खेळणं संघाकरिता खूप महत्वाचं। अगदी चांगला बॉल या वेळेला, मात्र आपण पाहतोय धोक्याची घंटा वाजली होती। कॉलिंग योग्य पद्धतीने झालं नव्हतं, त्याचंच कारण आपण पाहिलं आयुष वर्तक धाव घेण्याकरता पुढे सरसावले होते। पुन्हा एकदा चांगला बॉल, फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता। द्विधा मनस्थितीमध्ये बॅटर होते, खेळायचं की प्ले डाऊन करायचं, आणि शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर पॅडला लागून गेलेला हा चेंडू लेग बाईसच्या माध्यमातून एक धाव इथे पाहायला मिळते, आणि एका धावेच्या मदतीने धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर एक गडी बाद 19। 40 चेंडू बाकी आहेत, पल्ला जर आपण पाहतोय तर लांबचा पल्ला गाठायचा अजूनही, 75 धावा अजूनही बनवायच्या आहेत। षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन तयार विराज। यावेळेला मात्र बॅकफुटला गेले, स्लाइस केलं या चेंडूला, अगदी चांगल्या प्रकारे चेंडू गेलाय सीमापार चौकार, 4 धावा। या चौकाराच्या सहाय्याने धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 23। आता इक्वेशन आपण पाहतोय या चौकारांना थोडस बदलताना पाहायला मिळतं, 39 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरता अजूनही 71 धावांची आवश्यकता। पुन्हा एकदा जो वेग होता त्या वेगाचा वापर इथे मात्र आयुषने केला, एक धाव घेतले दुसऱ्याचा देखील प्रयत्न, वा काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं, आणि या दोन धावांच्या मदतीने आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 25। यावेळेला मात्र काय जबरदस्त फटका, अगदी वेगामध्ये खेळला होता, संधी निर्माण झाली होती, परंतु चेंडू योग्य पद्धतीने फिल्डर कडून रिसीव झाला नाही, साइड ऑन योग्य प्रकारे झाले नाहीत, आणि त्यामुळेच आपण पाहतोय हा झेल देखील सुटला गेला, आणि त्याचंच रूपांतरण मात्र आयुषने दोन धावांमध्ये केलं। 22 वरती नाबाद, अगदी चांगली महत्वपूर्ण खेळी आयुष साकारत असताना आपल्या संघाकरिता। ते मात्र चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं, आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 28। षटकांचा खेळ इथे संपलेला आहे, चार षटकांचा खेळ झालाय, धाव संख्या धाव फलकावरती SKCC वसई या संघाची झालेली आहे 28। आता आपण पाहतोय तर उर्वरित चेंडू बाकी आहे 36 चेंडू, आणि जिंकण्याकरिता अजूनही 66 धावांची आवश्यकता आहे।
जी आहे ती आपण पाहतो या षटकामध्ये लिलेश यांच्या माध्यमातून सातत्याने हा चौथा वाईट इथे पाहायला मिळतोय. कुठेतरी गोलंदाजीचा अँगल बदलणं हे सध्याच्या तरी घडीला खूप महत्वाचं आहे, कारण की आयुषवर्धक हा जर खेळाडू एकदा सेट झाला तर त्याच्या बॅटमधनं धावा या अगणित येतात, हे आम्ही बऱ्याच वेळा पाहिलंय. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, तितका चांगला बॉल इथे हाताळला होता लिलेशने, पॅड वरती जाऊन आदळला पंच म्हणतात लेग बाईज, आणि या लेग बाईजच्या मदतीने धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 35. एक गडी बाद जरूर झाला परंतु त्यानंतर डावाला सावरत असताना आपण ही जोडी पाहतोय, एका बाजूला मृदुल तर दुसऱ्या बाजूला आयुष. महत्वपूर्ण भूमिका आयुषची निश्चितपणे आहे, कारण की 18 चेंडू आयुषने आतापर्यंत खेळले आहेत, 25 वरती नाबाद अजूनही आहे. मृदुल आपण पाहतोय 5 बॉल मृदुलने देखील खेळलेले आहेत आणि फक्त एक धाव ही मृदुलच्या बॅटमधून आपण पाहिली आहे. यावेळेला मात्र काही जबरदस्त फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रेटच्या दिशेने चेंडूला खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे, थोडस लेझनेस फिल्डिंग मध्ये तिथे पाहायला मिळालं आणि त्याचाच फायदा दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि या दोन धावांच्या मदतीने धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 37. फुल टॉस चेंडू यावेळेला मात्र अगदी चांगल्या प्रकारे खेळले, स्क्वेअर लेगच्या दिशेला येतोय खणखणीत फटका, चौकार, 4 धावा. टॉस चेंडू होता त्याचा मात्र समाचार योग्य प्रकारे घेतलाय मृदुलने. एकदा चांगला बॉल लिलेशचं वर्षस्व जरूर होतं, चौकारानंतर कमबॅकिंग करणारा हा चेंडू निश्चितपणे म्हणावं लागेल. लेगबाईजच्या माध्यमातून ही एक धाव पाहायला मिळाली आणि या एका धावेने धाव संख्या SKCC वसई या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 42. आता उर्वरित चेंडू आपण पाहतोय तर चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकतीस चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरता अजूनही 52 धावांची आवश्यकता आहे. 31 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र गोलंदाज विकेटच्या शोधामध्ये असतील, त्याचप्रमाणे फलंदाज मोठ्या फटक्यांच्या शोधात. खूप मोठी ओव्हर म्हणावी लागेल लिलेश यांची हे षटक हाताळण्याकरता. आतापर्यंत चेंडू जर आपण पाहिले तर लिलेश यांनी टाकलेत 10 चेंडू आतापर्यंत टाकलेत. इथे आपण पाहतोय तर बॅकफुटला गेले आयुष, सॉफ्ट हँडने चेंडूला खेळलं, एक धाव पाहायला मिळाली आहे आणि या एका धावीने झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ झाला, 5 षटकांच्या खेळानंतर SKCC वसई या संघाची धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 44. 30 चेंडू आणि जिंकण्याकरिता 50 धावांची अजूनही आवश्यकता.
टू द क्रिकेट, बैक टू द चिम्माजी अप्पा मैदान। 30 चेंडू बाकी आहेत, 30 चेंडू आणि जिंकण्याकरिता 50 धावांची आवश्यकता आहे। नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती, बघा टोटल 5 मॅचेस खेळवायचे आहेत। प्लीज अंपायर्स आपण थोडस स्ट्रिक्ट रहा, बराच वेळ इथे घेतला जातोय। बघा आयोजकांच्या वतीने या सूचना येत आहेत आमच्यापर्यंत आणि त्या सूचना आम्ही तुमच्याकडपर्यंत पोहोचवतोय। पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय डी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आयुषच्या बॅटमन या एका धावेच्या सहाय्याने। आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 51। सुदेश राऊत साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, वसई विकास सहकारी बँकेचे चेअरमन। आणि साहेबांच्या माहिती करता सुरू असलेली लढत आपण पाहत आहात, SKCC वसई विरुद्ध माहिंबी। 10 षटक माहिंबी या संघांना खेळताना आपण पाहिली होती, 94 धावांचं एक लक्ष ठेवलं गेलं होतं आणि ते लक्ष्याचा पाठलाग आता सद्यस्थितीला आपण सुरू असताना पाहतोय। 51 धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत, 27 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 43 धावांची SKCC वसई या संघाला आवश्यकता आहे। चार चेंडू या ओव्हर मधील झालेले आहेत, धाव संख्या 52 झालेली आहे धाव फलकावरती। पहिल्या बॉलवरती चौका, त्यानंतर दोन, त्यानंतर लागोपाठच्या दोन चेंडूंवरती एक एक धाव ह्या पाहायला मिळाल्या। 4 चेंडू झाल्यात षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा घेऊन मीत तयार गोलंदाजी मार्कवर। पुन्हा एकदा बॅकफूटला गेले, ज्या वेगात चेंडू टाकला होता त्याचा वेगाचा वापर आयुषने केलाय। आयुष गॅप शोधतायत परंतु गॅप काही त्यांना सापडत नाही आहेत, क्षेत्ररक्षक अगदी चोखपणे चांगल्या प्रकारे पाहायला मिळत आहे। धाव संख्या आपण आता पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावरती 53, 25 चेंडू आणि जिंकण्याकरिता 41 धावांची अजूनही आवश्यकता आहे। यावेळेला मात्र आपण पाहिलं चांगल्या प्रकारे खेळलं, बॅटचा लीडिंग एज घेऊन चेंडू गेला होता, चेलची संधी निर्माण झाली होती परंतु थोडस अवघड होतं, चेंडू बराच दूर होता क्षेत्रक्षकापासनं आणि त्याचंच रूपांतर आपण पाहिलं तर या एका धावेमध्ये। या एका धावेने झालेली आहे षटकाची समाप्ती, 6 षटकांचा खेळ झाला, 6 षटकांच्या खेळानंतर SKCC वसई या संघाची धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे 154। सना नम्र विनंती आहे, सामना मध्ये एक जर वेळ पटापट घेऊन खेळ सामना चालू करायचा, कारण बरेच सामने आपल्याला जाऊन बाकी आहेत आणि पाणीचं जरा बघा ड्रिंक्स देताना त्यांना सांगायचं आहे की विकेट मध्ये असेल त्या टायमालाच द्या ड्रिंक्स, कमीत कमी वेळेत मध्ये सामना संपवायचा आहे। सर्व खेळाडूंना नम्र विनंती आहे सहकार्य करायचंय, तर पुढचे सामने नाही तर आपल्याला 8 ओव्हरचे खेळायला लागतील। सर्व खेळाडूंना नम्र विनंती आहे सहकार्य करायचंय। बघा मित्रांनो, आयोजक स्पर्धा ह्या तुमच्याकरताच ठेवत असतात, त्यावेळेला नियमांचं पालन करणं ही आपली जबाबदारी आहे। धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 54, सुहास आलेत गोलंदाजी मार्कवर। आता चेंडूंचा खेळ बाकी आहे 24 चेंडू आणि जिंकण्याकरिता 40 धावांची आवश्यकता आहे। यावेळेला मात्र अगदी चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे मात्र जजमेंट चुकवलं आणि त्याचंच रूपांतरण आपण पाहतोय चौकाराच्या रूपामध्ये 4 धावा।
अप्रतिम टाइमिंग साध्य केलं, महत्त्वाच्या क्षणी आलेला हा षटकार। या षटकारांना पुन्हा एकदा आपण पाहतोय इक्वेशन, माफ करा चौकार इथे येतोय, या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे 58, 23 चेंडू आणि जिंकण्याकरिता 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे। काय जबरदस्त अप्रतिम फटका, चांगलं टायमिंग, चौकार, बॅक टू बॅक बाउंड्रीज। इथे निवडला गेला, फटक्याची निवड योग्य होती, 62 धावा या चौकाराच्या सहाय्याने झाल्यात। एक रन इथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता झालेली आहे 63, 20 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे। यावेळेला बॅकफुटला गेले, चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलं, पंच क्षेत्रामध्ये एक रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेने 64 धावा झालेल्या आहेत धावफलकावर, 19 चेंडू आणि जिंकण्याकरिता 30 धावांची आवश्यकता आहे। एकोणीस चेंडू आणि 30 धावांची गरज षटकातील, पुन्हा एकदा पुढील बॉल, सुवास घेऊन तयार, इथे मात्र फलंदाजाचं लक्ष नव्हतं आणि त्या अगोदरच चेंडू हा डिलिव्हर केला आणि त्यामुळेच मात्र पंच म्हणतायत की डेड चेंडू आहे। इथे मात्र डाऊन द लेग असा हा चेंडू जातोय, व्हाईट बॉलची घोषणा पंचांकडनं झाली आहे। 65 धावा या झालेल्या धाव फलकावरती 19 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे। इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट लीडिंग एज आणि विकेट किपर चेंडू खाली आले, अगदी चांगला असा झेल टिपलाय, मृदूलच्या खेळीला इथे लागतोय पूर्णविराम। मृदूल आपण पाहिलं तर चांगलं कॉन्ट्रीब्युट केलं आपल्या संघाकरिता, 15 बॉल आणि 18 धावा मृदूलच्या बॅटमन आपण पाहिलं, ज्यामध्ये 3 चौकार हे आपण पाहिले होते, 2 फलंदाज आपण पाहिले, तर तंबूच्या आश्रयाला आता परतले गेलेले आहे। सर्वात पहिले आपण पाहिलं ऋग्वेद बाद झाले, त्यानंतर आता मृदूल, आता नव्यानं आपण पाहतोय कुठला फलंदाज येतोय। पुढील प्लेअरने जरा लवकर यायचंय, नवीन फलंदाज मानस वर्तक नव्यानं दाखल झालाय, ज्या विकेटची तलाश इथे मात्र आपण पाहतोय माहीम बी संघाला होती आणि ती विकेट इथे मात्र निश्चितपणे गोलंदाजाच्या पदरी पडली आहे असं म्हणायला हरकत नाहीये। विकेटचं पतन झालं, त्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय 7 षटकांच्या खेळानंतर 65 अशी स्थिती ही धाव फलकावरती पाहायला मिळते। 18 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे, 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे। चला टीम माहीम जास्त वेळ घेऊ नका फील्ड लावण्यामध्ये, पुन्हा एकदा तुम्हाला आयोजकांच्या वतीने सूचना येत आहेत, तर असा वेळ तुम्ही सातत्यानं घेत राहिलात तर
पेनल्टीच्या स्वरूपात तुम्हाला शेवटच्या ओव्हर्स मध्ये एखादा फिल्डर आतमध्ये घेऊन खेळावं लागेल. याकडे लक्ष द्या प्लीज. यावेळेला मात्र काय जबरदस्त फटका, अप्रतिम ब्युटिफुल मॅग्निफिसंट शॉट बाय आयुष वर्तक. षटकार 6 धावा. आखूट टप्प्याचा बॉल, काय जबरदस्त चेंडूवरती नजर ठेवली आणि योग्य प्रकारे आपल्या अंदाजामध्ये आयुषने खेळलं. या षटकाराच्या मदतीने धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 71. पुन्हा एकदा ऑफ स्टंप वरती हा मारा केला होता आयुषने, मात्र या लेंथला ओळखलं होतं. त्या चेंडूला खेळलं देखील ऑफ साईडला आणि या एका धावेने धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे 72. 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 16 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. मानस वर्तक आता स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. 16 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. पाहूया षटकातील 3रा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज निहाल तयार. यावेळेला मात्र ऑफ साईडचं क्षेत्र निवडलं. 2 धावा इथे पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने आपण पाहू शकाल तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 74. 15 चेंडू आणि जिंकण्याकरिता 20 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक, तिथे चेंडू खाली आले, कुठलीही चुकी करत नाहीयेत. अतिशय चांगला असा झेल टिपला, विकेटचं इथे झालेलं आहे पतन. नवीन फलंदाज रुणाल पाटील, जरा थोडस वॉर्मअप करत या लवकर प्लीज. 74 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती 14 चेंडू आणि जिंकण्याकरता SKCC वसई या संघाला अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र निहालनं पुनरागमन करून दिलंय संघाकरिता, काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे, विकेट मिळवून दिली आहे. परंतु आयुष वर्तक आपण पाहतोय एका बाजूने संघाला सावरत असताना पाहायला मिळत आहेत. 26 बॉल आणि 42 धावा, काय अप्रतिम इनिंग साकारत आहेत. आयुषला आता मात्र नवीन येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाने साथ देणं गरजेचं आहे. 14 चेंडू आणि 20ची गरज. जरा क्षेत्रक्षण पटापट लावून देतो, कर्णधारा नम्र विनंती आहे. माहीम संघ जरा क्षेत्रक्षण पटापट लावून घ्यायचं, आपले बरेच सामने खेळायचे आहेत, तर सहकार्य करा. अगदी चांगला चेंडू, अगदी चांगला, अप्रतिम. इथे आता मात्र गोलंदाजाची बॉडी लँग्वेज अगदी पॉझिटिव्ह पाहायला मिळते आहे, कारण की एक विकेट मिळवला, त्यानंतर अगदी तेज तरार असा चेंडू निहालच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आतापर्यंत निहालचा स्पेल आपण पाहिला तर 1.5 ओव्हर्स निहालने हाताळलेले आहेत, 16 रन दिले आहेत, 1 विकेट त्यांनी मिळवली आहे. शेवटचा बॉल पुन्हा एकदा चांगली पिचिंग ऑफ स्टंप वरती केली होती आणि या डॉट बॉलने आपण पाहू शकला तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 8 षटकांचा खेळ झालेला आहे. 8 षटकांच्या खेळानंतर SKCC वसई या संघाची धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 3 गडी बाद 74. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. माहीम संघ जरा पटापट क्षेत्राशी लावून घ्यायचं आहे. माहीम संघ आपल्या बरेच सामने खेळवायचे आहेत. माहीम संघ
सामन्याचं इक्वेशन आपण पाहतोय तर 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. ढालीप्रमाणे आपण पाहतो आयुष वर्तक उभा आहे अजूनही आणि ही चिंतेची बाब आहे माहीम संघाकरिता, कारण की जिथपर्यंत आयुष उभा आहे तिथपर्यंत या सामन्याचं समीकरण तो बदलू शकतो. यावेळेला मात्र काय जबरदस्त फटका आयुष वर्तकच्या बॅट मधून येतोय. अप्रतिम खणखणीत दर्जेदार षटकार. बॅट मधून आलाय या षटकाराच्या सहाय्याने धाव संख्या झालेली आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय. एक धाव पूर्ण, दुसरी देखील आणि इथे आपण पाहतोय 50 धावा कंप्लीट झाल्यात आयुषच्या. काय जबरदस्त अंडर प्रेशर एक इनिंग साकारली आयुष वर्तकने. काय जबरदस्त क्लास दाखवला आयुषने. मुंबई अंडर 19 संघाकरता खेळलेला हा खेळाडू आपण पाहतोय. विदेशामध्ये देखील जाऊन काउंटी क्रिकेट देखील ज्यानं खेळलंय आणि आज आपण पाहतोय ब्रँड इज ऑलवेज अ ब्रँड. 82 धावा झाल्यात फलकावर. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आपल्या शैलीमध्ये चेंडूला खेळला. खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा इथे चेंडू गेलाय सीमा पार. येतोय चौकार. आता आपण पाहू शकला तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 86. आता चेंडू बाकी आहेत अजूनही 9 चेंडू आणि जिंकण्याकरिता 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ते मात्र पुन्हा एकदा एफर्टलेस फटका इथे पाहायला मिळतोय. क्लास चौकार. मदतीने आपण आता पाहू शकला तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 90. फक्त जिंकण्याकरिता आता 4 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र आपण पाहू शकला अगदी चांगला बॉल यष्ट्यांचा वेध घेणारा आपण पाहिला. आयुष वर्तक तंबूच्या आसळ्या परत आहेत. सहा चेंडू आणि आता 4 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या षटकाचा थरार. मैदान क्रमांक 2 वरती जुना चेंडू नाहीये, नवीन चेंडूने खेळायचा आहे. जरा ऍडजस्ट करा. इथे आम्हाला आयोजकांकडून देखील सूचना आलेल्या आहेत की यापुढील सामने जे आहेत ते 8 षटकांचे असतील. 8 षटकांमध्ये 2 ओव्हर्स हा पॉवर प्लेचा असतील. तीन गोलंदाज 2-2 ओव्हर्स टाकतील आणि 2 गोलंदाज हे 1-1 ओव्हर्स टाकतील असे मात्र नियम आमच्यापर्यंत सूचित केलेत आयोजकांनी. पहिलीच मॅच अगदी रोमांचक स्थितीमध्ये गेलेली आहे. आता शेवटच्या षटकामध्ये अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सुहास. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र अंडर प्रेशर दोघही असतील, फलंदाज देखील आणि गोलंदाज देखील. इथं मात्र सुहास यांना आपला अनुभव वापरावा लागेल. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता
चार धावांची आवश्यकता आहे. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय, स्ट्रेटच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून स्ट्रेटच्या दिशेने आले, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. दोन धावा मात्र पूर्ण केल्यात. आता जिंकण्याकरिता पाच चेंडू आणि अजूनही दोन धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, एक धाव पाहायला मिळते. सामना जो आहे तो बरोबरी मध्ये सुटताना पाहायला मिळतोय. चार चेंडू आणि जिंकण्याकरिता एका धावेची आवश्यकता आहे. एका धावेची आवश्यकता आहे. आणि इथे येतोय विजयी चौकार. एस के सी सी संघ पहिला विजय इथे संपादित करतोय. जर आपण पाहतोय तर नो डाऊट अबाउट इट, मॅन ऑफ द मॅच ठरलाय आयुष वर्तक. मैदान क्रमांक एक वरती झालेल्या सामन्यामध्ये सामनावीर म्हणून आयुष वर्तक याचं नाव घोषित करण्यात आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय बक्षीस घेण्यासाठी.